यानंतर अमरावतीमध्ये जाऊयात. उद्धव ठाकरे सभास्थळी रवाना झाल्याची माहिती समोर येते. उद्धव ठाकरे यांची आज अमरावतीमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा आज होते आणि याच निमित्ताने उद्धव ठाकरे सभास्थळी रवाना झाल्याची माहिती समोर येते. अमरावतीमधली आपण ही काही दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे यांची अमरावतीमध्ये आज जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. बळवंत वानखेडे यांचा प्रचार उद्धव ठाकरे करणार आहेत. थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे सभास्थळी रवाना झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांची अमरावतीमध्ये आज जाहीर सभा होणार आहे. त्याची अमरावतीमधली आपण काही दृश्य पाहतोय. सभास्थळी उद्धव ठाकरे रवाना झालेले आहेत. थोड्याच वेळात सभा सुरू होणार आहे आणि तत्पूर्वी या ठिकाणीची आपण दृश्य पाहतोय. दरम्यान अभिजित ढेपे आज ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. अमरावतीमध्ये आज एकंदरीतच मोठ्या घडामोडी घडणार आहेत आणि पहिलीच अमरावतीमधली सभा असल्यामुळे उद्धव ठाकरे आता नवनीत राणा यांच्या विरोधात नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. अभिजित ठेपे हे बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आहेत. अमरावतीमधील मव्याचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारसभेदरम्यान त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. सध्या सभास्थळी उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत. मोठ्या संख्येने आपल्याला ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. बळवंत वानखेडे यांचा प्रचार करण्यासाठी अमरावतीचा दौरा उद्धव ठाकरे करत आहेत. दरम्यान नवनीत राणा यांच्याविषयी बोलताना नेमकं ठाकरे काय प्रहार करणार, काय निशाणा साधणार, काय टीका करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. उद्धवजी, बाळासाहेब ठाकरे यासोबतच माजी खासदार तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते माननीय मुकुलजी वासनिक साहेब आपल्यात उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते. जोरदार टाळ्यांनी आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. कृपया पोलीस प्रशासनाला आपण मदत करा. स्टेजवरची जी गर्दी जी आहे ती कृपया मागे मागे करा. पोलिसांचं आपल्याला सूचना आहेत. कृपया व्यासपीठावरच्या या ठिकाणी जे लोक उभे आहेत थोडे मागावा. हा मागे इकडे साईडला आणि या ठिकाणचे पण थोडेसे मागे मागावा. कोणी स्टेजवर गोंधळ करू नका, गर्दी करू नका. दोन्ही साईडचे लोक थोडे थोडे मागे होऊन जा. मी पोलिसांना नम्र विनंती करतो, दोन्ही साईडच्या लोकांना थोडं थोडं बाजूला करा. पोलिसांना सहकार्य करा. दोन्ही साईडचे लोक उद्धव ठाकरे यांची आज अमरावतीमध्ये सभा होतीये. बळवंत वानखेडे यांचा प्रचार करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे. दरम्यान अमरावतीमध्ये आज मोठ्या घडामोडी घडत आहेत. अभिजित ठेपे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.